शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. चष्मा घालवा कायमचा, चष्म्यामुळे हरवलेली आयुष्यातील संधी परत मिळवा. 38व्या वर्धापन दिनी दृष्टी भेट योजना. विशेष लेझर किरण उपचार शिबिरामध्ये जगातील सर्वात प्रगत लेझर तंत्रज्ञान कॉन्ट्युरा विजन जी देऊ शकते चांगली दृष्टी. शिबिर दिनांक 19 व 20 ऑगस्ट सकाळी 10 ते 2 या वेळेत. 38 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आणि 1,00,000 पेक्षा जास्त शस्त्रक्रियेचा अनुभव तसेच अनेक जागतिक विक्रम असलेले डॉक्टर प्रकाश व डॉक्टर वर्धमान कांक्रिया यांची साई सूर्य नेत्र सेवा, माणिक चौक अहमदनगर, 88 88 98 22 22 किंवा 91 12 288 611. नमस्कार, मी ज्योती. आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. पाहूयात नगर शहरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये. स्वातंत्र्य दिनी घोषणाबाजी करणाऱ्या दोघांवर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयातच हल्ला केलाय. देशविरोधी घोषणा देणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी लगेच ताब्यात घेतलंय. यातील दोघांना पोलीस कोठडी मिळाली तर अन्य तिघे अल्पवयीन असल्यानं त्यांना बालसुधार गृहात दाखल करण्यात आलंय. दरम्यान घोषणा देणाऱ्या परवेज इजाज पटेल अरबाज उर्फ बबई शेख या 2 आरोपींना न्यायालयानं 19 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून 3 अल्पवयीन मुलांना बालसुधार गृहात पाठवण्यात आलंय. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं काम सुरू झालेलं आहे. हे काम करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. या कामाचं वेगवेगळे टप्पे करण्यात आले आहेत. बांधकामाबरोबरच या ठिकाणी शिल्पकृती उभारण्याचंही काम सुरू आहे. मंदिरामध्ये काही शिल्पकृती उभारल्या जाणार असून त्या प्रदक्षिणा मार्गावर उभारण्यात येत आहेत. सध्या या शिल्पकृती नगर शहरात साकारण्यात येत आहेत. प्रसिद्ध चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओत 3D शिल्प तयार करण्यात येत आहे. या शिल्पाच्या माध्यमातून रामायणातील महत्त्वाचे प्रसंग दाखवण्यात येणार आहेत. या शिल्पासाठीचे चित्र प्रमोद कांबळे यांनी रेखाटलं असून शिल्पाचे 3D मॉडेलही त्यांनी घडवण्यास सुरुवात केली आहे. मातीची 3D शिल्प सध्या प्रमोद कांबळे घडवत असून ती झाली की जयपूर आणि राजस्थानला पाठवण्यात येणार आहे. मातीच्या शिल्पाप्रमाणे तिथे दगडांची शिल्पे बनवण्यात येणार आहेत. 9 लाख रुपये रोकड असलेली बॅग दुचाकीवरून अज्ञात चोरानं बळजबरीनं पळून नेल्याच्या गुन्ह्याची फिर्याद देणारा कामगारच चोरी करणारा निघालाय. कोतवाली पोलिसांनी CCTV आणि तांत्रिक बाबींचा तपास करून या गुन्ह्याचा छडा लावलाय. 9 लाखाची रोकड हस्तगत केली आहे. शरद रावसाहेब पवार असं चोरीचा बनाव करणाऱ्याचं नाव आहे. हरिभाऊ बंडूजी शिंदे यांनी कांदा चाळीवर काम करणाऱ्या मजुरांना पैसे देण्यासाठी त्यांच्याकडील कामगार पवार याला 9 लाख रुपयांची रोकड दिली होती. पवार हा पुणे येथून आल्यावर आयुर्वेदिक कॉलेज रस्त्यावरून जात असताना सोमवारी दुचाकीवरून आलेल्या चोरा त्याच्याकडील पैशाची बॅग पळवल्याची फिर्याद त्यानं कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती. यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्वातंत्र्य दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीनं इन्क्लाब जिंदाबादचा नारा देत शहरातून मोटरसायकलवर तिरंगा यात्रा काढण्यात आली. भारत मातेचा जयघोष करून निघालेल्या या तिरंगा यात्रेतून सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेचा संदेश देण्यात आला. तर लोकशाही विरोधी, हुकुमशाही व जातीयवादी प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी भारतीयांना एकवटण्याचं आव्हान करण्यात आलं. जुनं बस स्थानक इथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा जिल्हाध्यक्ष राजू आघाव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तिरंगा यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यामध्ये शहर जिल्हा संघटक प्राध्यापक अशोक डोंगरे, प्रकाश फराटे, शहराध्यक्ष भरत खाकाळ, संपत खेसे, ॲडव्होकेट शिलेदार संतोष वलखा, राजेंद्र नागवडे आदीजण सहभागी झाले होते. विवाहितेवर तरुणानं अत्याचार केल्याची घटना नगर शहरात घडली आहे. या प्रकरणी पीडित विवाहितेनं कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विक्रम संजय वाणी यांच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादी घरासमोर पतीची वाट पाहत उभ्या असताना वाणी तिथे आला. त्याने फिर्यादीकडे त्यांच्या पतीविषयी चौकशी केली आणि चल मी तुझ्या घरी सोडवतो असं म्हणून त्याच्या दुचाकीवरून घरी नेलं. फिर्यादीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त करून बळजबरीनं अत्याचार केला असल्याचं पीडितेनं दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय. दरम्यान पीडितेनं वाणी यांच्या तावडीतून सुटका करून घर गाठलं. घडलेला प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी विक्रमवाणी विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील अधिक तपास करत आहेत. या बातम्यांसह शहराची खबर बातमध्ये इथेच थांबूयात. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.